जेवण तर करतच असतो म्हणायचं आणि तुमच्या बरोबरच आपण जेवण करतो असंच म्हणायचं. आता तुमच्या पुनंताईचं काय चाललंय, कालवण बनवायचं. तर आपण साध्या सोप्या पद्धतीने बघा कालवण बनवणार आहे. कसं बनवणार आहे बघा. आता बऱ्याच दिवस झाला आमच्या बहिणीला आपण रेसिपी टाकत नाही, पण म्हणलं आज टाकावाच. बघा आता आपण कालवण कशाचं करणार आहे. ही मटकी आहे, मटकी उलीशीच आहे. आता ही एवढीच मटकी आहे आणि त्याच्यात दोन बटाटे बी दोन तीनच घावली, तेवढीच बटाटे ही केल्यात आणि एक टमाटा कापून घेतलंय. त्याला काय कुचमीर नाही काय नाही. तर आपण ह्याच कालवण करणार आहे, मटकी आणि बटाटा मिक्स. तर बघा त्यासाठी तुमच्या पुनमताईने एक कांदा कापून घेतलाय बरं का. बघा आता ते तळायला लावला कांदा. मस्त पैकी आपण कालवण करणार आहे. आता ह्यो कढीपत्ता बऱ्याच दिवस झाला आणलेला होता, आपण वाळून चिळून गेलाय, त्योच टाकणार आपण त्याच्यात. चिवडा होता आपण चांगला ही करून ती कढीपत्ता कॅरी बॅग मध्ये काढून येता. म्हणजे कोंबाची मटकीच कालवण आज लय भारी एकच नंबर लागतय. आता ही टमाटर टाकतोय आपण ह्या. टमाट हळद मस्त पैकी आपण रश्याची मटकी करणार आहे. ती बी बटाटा टाकून उकाडलेला बटाटा त्यात घालून म्हणजे अशी हाटीला सारखी घटमुट होईल चांगली. तुमच्या पुनमताईच्या पद्धतीने चाललंय बरं का कालवण. कस काय आहे बघा. आणि शेंगदाणा आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे आपण, थोडं शेंगदाणा आणि लसूण. आता आपण हे मसाला टाकणार आहे त्यात. आता ही बटाट मटकी बटाटा आणि मटकी मिक्स केली आपण कालवणाला लय नव्हतं काय त्याच्यामुळं दोन्ही मिळून आता आपण त्याचं जास्त कालवण बनवणार. अच्छा बेटा तुमची पुनमताई काय काय बनवणार आहे ही तुम्हाला जेवणाच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल भावांनो बहिणींनो. आणि तुमचं जेवण झालं का? अजून आपलं तर काही जेवण नाही झालं. ठीक
आता ही शेंगदाण्याचा कुठाय ती बी टाकू आपण त्याच्यात. बघा कसं झणझणीत कणकणीत होतंय आपलं कालवण आता मस्त पैकी. वास्तले भर या लागला त्याचा मग बघा आता आपलं कालवण मटकीच मस्त पैकी आपण ती कालवण बनवणार आहे चणचणीत घन. आता मीठ टाकून घेऊ आपण जेवढं लागतंय ना तेवढं त्याला मीठ टाकून घ्यायचं घेतीय. परत कालवणाच्या वेळेस आपण टाकत नाही मीठ मग कालवण खायच्या वेळेस असं आळणी नाही करायचं कालवण चव देत नाही मग आळणी कालवण. आता आपलं कालवण शिजल्यावर पण आमच्या भावांना बहिणींना दाखवू आपण कस काय झालंय कस काय नाही ती मस्त पैकी. भावांना बहिणींना आपला काय रेसिपीचा चॅनल नाही आपण जे आहे ना आपलं घरगुती जेवण आपण काय जेवण बनवतो ती आपण तुम्हाला दाखवतो. आपला काय रेसिपीचा चॅनल नाही आपलं जी घरगुती आहे तीच आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुमची पूनमताई. तर सगळ्या भावांनी बहिणींनी बघा आणि आवडल्यास लाईक पण करत जा आणि आवडला व्हिडिओ तर शेअर पण करत जा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका बर का. आणि तुमच्या दाजीच बी व्हिडिओ बघत जा. हो दाजींच पण बघत जा तुमच्या तेवढंच सपोर्ट तेवढं 4-2 लाईक तेवढं 2-4 लाईक जसं तुमच्या पुनमताईचं बघता तसं दाजीचं बी बघा आणि तसं तर तुमचा सगळ्यांचा सपोर्टच आहे आपल्याला सांगण्याचं धन्यवाद. साक्षी जायला लेकर बाळ आहे ती दिवसभर लागत आपल्याला म्हणजे आता लेकर तर भात तर नाही ती बर का एवढा खात पण चला असावा नसले असल्याला उलीसा म्हणून. बघा भात टाकलाय आता ते शिजायला आपण पाणी गरम कराय ठेवलेलं आहे बगड्या भाताला. हा आता आपलं कालवण पण ही मस्त पैकी होणार आहे झाल्यावर तुम्हाला दाखवीन कस काय आहे भावांना बहिणींनो दाखवते तुम्हाला थांबा एकच मिनिट. आता आपल्याला भात पण करायचा आहे ना त्याच्यामुळे आपण इकडे पाणी ठेवलंय भाताला
मीठ टाकलंय त्यात तांदूळ जरा निटती नीट करती अरे 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 अपूर्वा पिलू आज लय नटले होत्या बघा अपूर्वा कशी दिसती मामा मामा असं भारी दिसत असली तर कमेंट करून सांगा आणि हे पिलू आणि फक्त शिवण्यच नाही बर का शिवण्याने अजून आंघोळ पाघोळ काही केली नाही तिला सर्दी झाली त्याच्यामुळे ती काय आंघोळीकडे हीच घ्याय ना धावत घ्याय माया मस्त पैकी बेत बनवलाय बर का तुमच्या पूनमताईने भावांना बहिणींना आणि मटकीच्या कालवणाची रेसिपी पण कशी वाटली म्हणजे पद्धत ती पण सांगा भारी आहे का सांगा आणि तुमच्या पूनमताईने आज फुली एन्जॉय केलाय बर का भावांना बहिणींना इंस्टाग्राम वर बघा जाऊन व्हिडिओ पूनम तुपे 74-65 बघा कस काय पूनमताईने तुमच्या डान्स केलाय का भारी तेवढा सांगा कवा नाही करत बर का आपण आता शिकतोय आपण बी थोडं 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 नाचायला आपल्या नाही एवढं भारी नाचायला येत पण शिकाव जीवनात येऊन वाटतच की माणसाला काहीतरी करून दाखवावा काहीतरी कला पाहिजे काहीतरी माणसाच्या अंगात कला पाहिजे जीवनात येऊन प्रत्येक माणसाला वाटत की आपण जीवनात येऊन काहीतरी करावा पुढे जावा असं प्रत्येक माणसाला वाटत असत व तसं तुमच्या पूनमताईला पण वाटत बर का जीवनात येऊन आपण बी काहीतरी करून दाखवावा परत आपले म्हणजे आपण बी पुढे जावा असं वाटत तुमच्या पूनमताईला पण आणि त्याच्यात तुमचा सपोर्ट भेटतो ना भावांना बहिणींना भारी वाटत जीवाला बर का तुमच्या दाजीन सारखाच तुमचं दाजी जसं तुमच्या पूनमताईला सपोर्ट करतात ना तसाच तुम्ही पण सपोर्ट करताय मग भारी वाटत चला आता बगड्या भाताची रेसिपी आमच्या बऱ्याच बहिणी म्हणत होत्या माग कि पूनमताई बगड्या भाताची रेसिपी दाखवा तर आता बगड्या भाताची रेसिपी आमच्या बहिणींना दाखवतोय आपण कशी करायची ती बी दाखवती माग बऱ्याच बहिणींनी कमेंट केलते बर का बगड्या भाताच्या रेसिपीसाठी पण आपण काय दाखवलाच नव्हता तर बगडा भात म्हणजे तुम्ही दररोज करत असाल घरात तुमच्या घरात पण बनत असेल बगडा भात पण तुमच्या पूनमताईने नाव ठेवलंय त्याच बगडा भात बगड्या भाताची रेसिपी बघ कशी आहे आपल्या
आता आपण ही तांदूळ धुतल्यात बगळा भात कसा करते तुमची पुनमताय बघा. साध्या सोप्या पद्धतीने थाय बर का बगळा भात, लय अवघड बी नाही. हे आपला बगळा भात, सगळं पाणी ह्याच आठवण घ्यायचं त्या भातात. झाला आपला बगळा भात. शिजल्या बी दाखवू आपला बगळा भात कस काय झाला. ती आता बगळा भात म्हणजे आपला पाणी आपण ठेवतो जास्त भातात का, तर आपल्याला भात वल्ला आहे ना लय फडफडीत आवडत नाही, वल्ला चांगला वाटतो खायला. आणि आपलं कालवण बी बघा कस शिजत आहे मस्त पैकी. झाल्यावर दाखवू आमच्या भावांना बहिणींना आणि आपला बगळा भात. तर कस काय वाटली भावांना बहिणींना तुमच्या पुनमताईनं केलेल्या बगळ्या भाताची रेसिपी आणि कालवणाची रेसिपी, नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ती कसली बेल आयकॉनची घंटी असते ती बी दाबा. आणि घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओ.